माय चूक काय तिथं सांगा काय चूक चाल पोलीस सांगा तुम्ही साहेब अहो साहेब ऐका तरी माझा ऐकता का माझा ऐकून तर घ्या माझा ऐकून घेता नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आजचा ब्लॉग असा होणार आहे आम्ही चाललोय पनवेलला सॉन्ग शूटिंग आहे ना आता मी सॉन्गच्या शूटिंगलाच गेलतो तर आता डायरेक्ट इकडे आलो रेस्पीला फोन केला की चल लवकर शूट आहे आपला अर्जंट बघू शकते किती काली दिसते माझ्यापेक्षा आणि मी किती गोरा बघू शकता उलट तर मी तयारी बियाणी केली म्हणून गोरी दिसते उलट काय कॉम्पोज घे निकलते घंटे विकायची बॅग बी घेऊन चालले चालले कुठे सुटला चालले नक्की का फिरायला ओके गोरी दिसते आज तर चला काय पटापट जाऊया इथून आम्ही चाललोय आता दुसरीकडे म्हणजे आपला ड्रायव्हर असेल आपला मित्र तर चला पटापट जाऊया आणि पूर्ण ब्लॉग बघत बसा तर चला पटापट निघू आता. तर गाईज आता मी थांबलो एक्सपिरिया मॉल जवळ तर आता कपडे वगैरे चेंज केला ते आणि एकदम विकनेस सारखा वाटत होता त्याच्यामुळे आता ज्यूस प्यायला थांबलोय आता पटापट ज्यूस पिऊ आम्ही डायरेक्ट पनवेलला जाऊ तर चला पटापट ज्यूस पिऊ आणि मग डायरेक्ट आपल्या शूटच्या जागी येऊ. गाईज मेकअप करा घेतला आता तुम्ही बघू शकता एक साइड कशी गोरी टाइम मी बोलतो ना पोरी गोरा दिसतो आम्ही काली दिसतो या टाइमला आम्ही गोरी दिसू खाली बघ मुंडी आता तुम्ही बघू शकता एक साइडला म्हणजे माझ्या बायकोला ना मेकअप आदेश नाही करणार हे ह्या चोचले असतात तीन तीन तास करता मेकअप बहुत चमक रहा है माझ्या अंगावरती पाणी पण होता तुम्ही आता तरी काही नाही फरक पडणार साडेतीस हजार रुपये दिले तर चला गाईज आता आमची तयारी वगैरे झाली आणि माझ्यासोबत आहे गिरीश दादा पहिल्यांदा भेट झाली आमची असा बोलायचं आम्ही मेसेजवर बोलायचं हा पण आता समोर पहिल्यांदा भेटलो आणि आमचा सोबत सॉन्ग आहे नक्की बघा आणि एवढा कठीण सॉन्ग आहे लिरिक्स डेंजर आहेत धडधडे बघा चपला बघा किती बघा डायरेक्ट बघल्या शिवटी पोलीसवाला पण आहे ज्यादा आवाज करेगा डायरेक्ट दंडगा फटका आहे. तर चला गाईज फटाफट जाऊ आतमध्ये आणि कसा सॉन्ग होणार आहे पूर्ण बघा मला छातीची दुकान लागले चला वरती करतोय जेवण करायला अजून आमची शूटिंग चालू झाली तर आम्ही सगळे जेवण करा बसलोय रश्मिता पक्की भूक लागली गेली धाब्यावर जेवायला नंतर लगेच फोन आला की जेवण रेडी आहे. चला गाईस पटापट जेवण करूया आणि मग थोड्या वेळा आपली शूटिंग चालू होणार आहे मग तुम्हाला दाखवल मी तर चला जेवण करू पहिले. तर गाईस आता आमचा टेक आहे इथे लीड सोडून मला असं वाटतं मी असिस्टंट ना चालले तर वापस जरा मेकअप चालू आहे हिरो बरोबर वाटायला पाहिजे ना जरा. तर गाईस आता आपला टेक आहे गाईस
तर चला पटापट मेकअप करून रिटर्न आत नाही जाऊ. तुम्ही बघू शकता आता फोटोशूट चालू आहे रश्मी आणि अक्षीचा. तर स्माईल द्या एकमेकांनी आणि हा मस्त मस्त छान छान पोज द्या. तर गाई लपडा झाले शूट मध्ये पोलीस वर आला ते तर शूट बंद केले. पोलीस बंद करायला सांगितलं आता. बंद कर रे लवकर बंद कर ना एवढं रात्रीचं काय. मॅटर ले खोले एवढ्या रात्रीचे लाईटी बिटी बंद केल्यात. लय विचार करतो का पिस्तूल घालू का. शूट बंद केलंय बाबा पैसे नाही भेटले आता. पैसे नाही दिले ना तुम्ही. सांगा तुम्ही साहेब. अहो साहेब ऐका तरी माझं ऐकता का. गाईज आता आमचा डान्स झालेला आहे आणि थोडासा तोडका मोडका डान्स केले ना एंट्री पण झाले. आता आमची थोडीशी लिपसिंग आहे आणि गाईज हा साईड लाईन ना साईड लाईन. ओके तर हा सॉन्ग आहे तो डायरेक्ट मूवी मध्ये जाणार आहे. आपला अमन वासकरची मूवी आहे ती सपन आणि 13 तारखेला हा गाणं रिलीज होईल. हा रिलीज झाल्यानंतर ब्लॉग टाकणार आहे मी. तर खूप प्रेम द्या सॉन्गला पण प्रेम द्या आणि मूवीला पण खूप प्रेम द्या. तर गाईज आता रश्मिता व्हिडिओ बनवते व्हिडिओ गुल्ला हिरवी साडी आणि लाली लाली ला. तर चला गाईज आता थोड्या वेळा लिपसिंग आहे आमची तो परत जरा बाहेर हवा खाऊ नंतर मग डायरेक्ट मंदिरात जाऊ परत. आणि आपल्या फॅन्स पण आला तुम्ही बघू शकता इथं दरवेळेस सारखे आपले फॅन येतात. गिरीशदा आपल्या फॅन आला ते काय गिरीशदाची बघा किती गिरीशदा दोन वाजले ते अजून सकाळ परत 5-6 वाजतील सकाळी शूटला. एकेकाचे टेक चालू आहे या गाण्यात 50 ते 55 जण दिसतील तुम्हाला आणि खूप मजा येणार. ओके कोणाच्या. तर चला गाईज आता ही गाडी काढू. तर गाईज आमचा प्रँक कसा वाटला तुम्हाला. एकदम डेंजर काय नाही. यो यो हनी सिंग तर चला काय गाडी सरकून घेऊ आणि कोंद्र दो. चला काय जाय बाय. मस्त दिसते झाला टेक झोप झाली असते. तर गाईज आता माझी लिपसिंग झालेली आहे ना. आपली येशू पण इकडे मगाशी तिचा लुक दाखवला भेटला नाही मला पण तिच्याकडून मी व्हिडिओ घेईल. मस्त एकवीर आईचं रूप केलं तिने. आता कसं वाटतं तुला. डेंजर एकदम. आता कम तुला कसं वाटलं एकवीर आईचं रूप घेतलं नाही. एकवीर आईचं रूप घेतलं कसं वाटलं तुला. खूप छान माझ्यासाठी खूप छान अपॉर्च्युनिटी. थँक यू सो मच अमन. खूप छान वाटलं. खूप छान तुम्ही सॉन्ग मध्ये सांगा मी कशी दिसते. जाऊ क्या. चल बेटा चल लव यू बेटा. देना
गाईस तिथे डान्स करायला सांगितलं तर याला कटायला येतं नाही तर रील बनवायला बरोबर आले. ही रील वाली माणसं रील वाली मी ऐक अक्षा आई ना आकाश ऐक ऐक एक टेक मध्ये दिला का नाही सांग ए एक टेक मध्ये ना ये बायांच्या वरचे टेक देत यो 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 बायांच्या वरचे टेक देत मला पाठव झाला का चला चला चलो सकाळच्या वाजल्या ते 6 आणि पूर्ण फायनल शूट झालेलं आहे. तर आता आम्ही निघलोय घरी जायला आणि येशूला येशूला गाडी नाही जायला तर येशू बघू रिक्षाने जाईल ओला बुक करतात ओके तर आम्ही ओके शूट होईल आमचा अमन अमन ब्रदर टाटा कर पहले माय ब्लॉग ए सगळे बायकर तर चला गाइस हा ब्लॉग इथे इन करतो. जर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका. आणि ते पोलीसवाल्यांचा प्रँक होता तर नक्की सांगा कसा वाटला प्रँक. चला गाइस बाय बाय.